समलैंगिक विवाहांच्या मुद्द्यावरती केंद्र सरकारनं ना दोन आठवड्यांचा वेळ मागून घेतला आहे आज सुनावणी स्थगित करावी अशी विनंती केंद्र सरकारनं केली आहे या प्रकरणामध्ये केंद्र सरकारची बाजू मांडणारे वकील उपलब्ध नसल्यानं दोन आठवड्यांचा वेळ आणखी मिळावा ही विनंती कोर्टाला करण्यात आली आहे दरम्यान यावर आज सुनावणीची शक्यता प्रशांत कदम आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील प्रशांत आज सुनावणीची कितपत शक्यता केंद्राची काय मागणी सामाजिकदृष्ट्यासुद्धा हा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय असणार आहे सुप्रीम कोर्टाचा समलैंगिक विवाहांना आपल्या देशामध्ये मान्यता देण्यास आपण तयार आहोत की नाहीत या प्रश्नाचं उत्तर सुप्रीम कोर्टातल्या या सुनावणीत मिळणार आहे त्या दृष्टीनं हा महत्त्वाचा दिवस आहे आणि दोन हजार अठरामध्ये सुप्रीम कोर्टाच्याच एका निर्णयानं कलम तीनशे सत्त्याहत्तर की जे अशा संबंधांना आजवर गुन्हे ठरवत होतं तर ते रद्द झालं पण त्याच्यानंतरसुद्धा जे लोक या संबंधातून विवाहाच्या ना नात्यापर्यंत पोहोचत आहेत तर त्यांच्या काही कायदेशीर अडचणी कायम आहेत आणि त्या संदर्भात अशा संबंधांना स्पेशल मॅरेज ॲक्ट जो आहे आपला एकोणीसशे चोपन्नचा त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात यावं ही मागणी आहे मुख्य आणि त्या दृष्टीनं सुप्रीम कोर्टाचा एक खूप महत्त्वाचा निकाल असणार आहे न्यायमूर्ती चंद्रचूड जे अशा हक्कांच्या बाबतीत खूप जागृत असलेले न्यायमूर्ती समजले जातात त्यांच्याच कार्यकाळामध्ये हे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचलेलं आहे आणि जे प्रमुख चार याचिकाकर्ते आहेत चार पाच त्याच्यामध्ये ज्या जोडप्यांनी अशा सुप्रीम कोर्टात धाव घेतलेली आहे त्यापैकी एक आहेत मराठी आपले समीर समुद्र त्यांचे पार्टनर आहेत अमित गोखले जे यू एसमध्ये असतात समीर खूप खूप स्वागत आहे तुमचं मुळामध्ये अशा संबंधांना विवाह म्हणून मान्यता मिळण्याची कितपत गरज आणि किती तातडीची गरज आहे असं तुम्हाला वाटतं मला असं वाटतं खूप गरज आहे कारण खूप वर्ष म्हणजे आता आपल्याकडे एवढे वर्ष आपण या संबंधांना मान्यता म्हणजे कायदेशीर मान्यता सोडा आपण गुन्हा समजला होता आता गुन्हा नाही आहे तर आता ही पुढची लढाई आहे बेसिकली कायदेशीर मान्यता मिळण्याची कारण कसं आहे म्हणजे आता मी आणि अमित आम्ही वीस वर्ष एकत्र आहोत आणि कुठल्याही जोडप्याला म्हणजे ते समलिंगी असू दे किंवा वि विरुद्धलिंगी असू दे त्यांना कायदेशीर मान्यता मिळणं हे त्यांचं दैनंदिन आयुष्य जगण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं म्हणजे शेवटी कसं आहे तुम्ही एकत्र जरी राहत असला तरी तो कायद्याने जो एक हे मिळतो मग त्याच्यात भरपूर असतात इनहेरिटन्स राईट हां इनहेरिटन्स राईट्स अडॉप्शन राईट्स म्हणजे जिथे जिथे तुम्हाला नवरा बायको म्हणून तुमचं जे सर्टिफिकेट मॅरेज सर्टिफिकेटचं हे लागतो जे स्ट्रेट कपल्समध्ये होतं तेच गे कपल्स किंवा लेसबीएन कपल्स एल जी बी टी समुदायामध्ये आम्हाला कुठलंच हे नाही हॉस्पिटलायझेशन राईट्स म्हणजे अनेक आहेत जे दैनंदिन आयुष्यात आपल्याला तिथे कायदेशीरित्या हे जोडपं आहे छोट्यातलं छोटं उदाहरण मी तुम्हाला सांगतो दोन वर्षापूर्वी बाणेरमध्ये एका हेल्थ क्लबची मेंबरशिप घ्यायला गेलो होतो तिथे कपल्स डिस्काउंट होतं त्यांनी मला सांगितलं नाही पण तुम्ही जोडपं नाही आहात माझ्याकडे मी अमेरिकेत लग्न केलेलं आहे माझ्याकडे so, सो छोट्यातली छोटी गोष्ट असते पण तिथे सुद्धा आम्हाला नाकारलं जातं म्हणजे केसमध्ये तुम्ही अमेरिकेमध्ये लग्न केलेलं आहे तिथे ते कायदेशीर आहे पण इथे मान्यता मिळत नाही आणि तुम्ही इथले नागरिक आहात त्यामुळं काही अडचणी येतात ॲब्सोल्युटली ऍब्सोलुटली आणि हे मी माझ्यासाठी म्हणजे हे जे काही कपल्सनी हे केलेलं आहे पिटिशन हे फक्त आमच्यासाठी नाही आहे तर भविष्यातल्या हे सगळ्या एल जी बी टी क्यू कम्युनिटीतली जी जोडपी आहेत कारण कसं आहे शेवटी आम्हालासुद्धा सेम अधिकार आम्ही कुठलेच स्पेशल राईट्स मागत नाही आहे इक्वल राईट्स मागतो आहे आम्हालाही तेच अधिकार पाहिजे जे इतर जोडप्यांना आहेत आत्ता एवढीच आमची मागणी आहे केंद्र सरकारचं या सगळ्या संदर्भातलं म्हणणं जे आहे ते अजून समोर आलेलं नाही आहे पण दोन हजार अठरामध्ये पण काहीशी थोडीशी रिग्रेसिव्ह भूमिका जी आहे ती दिसत होती आता सुद्धा नेमकं काय होईल सांगता येत नाहीये पण काय वाटतंय केंद्र सरकारच्या या सगळ्या भूमिकेत मला असं मला खरं सांगायचं तर आशा आहे म्हणजे मला म्हणजे या जस्टिस बेंचकडून चंद्र एस्पेशली जस्टिस चंद्रचूड त्यांच्याकडून खूप आशा आहेत केंद्र सरकारकडून पण आशा आहेत कारण मी आता अमेरिकेत असतो बरेच वर्ष आणि मला एक इन जनरल ज्या प्रकारच्या गोष्टी मी बघतोय तर गोष्टी बदलत आहेत भारतात असंच एक थोडंसं चित्र दिसतंय तर त्यामुळे मला तरी वा आशा वाटतीय कदाचित ते मॅरेज म्हणून म्हणणार नाहीत सिव्हिल युनियन म्हणून म्हणतील ठीक आहे एक तूच एक हे दिसतंय की स्पेशल मॅरेज ॲक्ट आपला एकोणीसशे चोपन्नचा आहे सरकारचं म्हणणं आहे की काही आपल्याकडे विवाह पर्सनल लॉनं बांधलेले आहेत काही घटनेनं बांधलेल्या आहेत तर अशावेळी या संबंधांना जागा कुठे द्यायची म्हणजे सिव्हिल युनियन आणि हे स्पेशल मेरिज काय नेमका फरक असतो त्याच्यामध्ये नाही शेवटी कसं हे तुम्ही काय म्हणता त्याला कारण शेवटी काही काही वेळेस खूप जण म्हणतात की नाही लग्न हे फक्त स्त्री आणि पुरुषांच्यातलंच असतं त्यामुळे आम्ही ह्याला मॅरेज किंवा लग्न म्हणणार नाही आम्ही सिव्हिल युनियन म्हणू बरोबर आहे प्रशांत त्यामुळे काही मूलभूत अधिकार मिळावेत ही अशा कपल्सची मागणी आहे आणि त्या सगळ्याचा विचार करता आजची सुनावणी अत्यंत महत्वाची ठरते सुनावणी अंती काय होतं आणि केंद्राची मागणी मान्य होते का पाहावं लागेल प्रशांत धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट